सौंदर्य मॅडम आता थोड्याच वेळात येतील, त्या तुमच्याशी बोलणार आहेतच, तोवर आपण चहापानाचा आनंद घेऊया. काय कमला? हरीत साहेब, तुम्ही सुद्धा पूर्वी सुपर मॉडेल होता, पण नंतर मात्र मॉडेलिंग बंद का केलं? नाही, असं काही नाही. लग्नानंतर सौंदर्य मॅमनी करू दिलं नाही का? नाही, खरंच असं काही नाहीये. मी फारसा प्रयत्नच केला नाही. ही सौंदर्य मॅमनी संधी दिलीच नाही. कसं आहे पहा, की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मागे बोललं जातं किंवा त्या व्यक्तीबद्दल अफवा पसरवल्या जातात, तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती व्यक्ती किती प्रसिद्ध आणि यशस्वी आहे. आमची सौंदर्या थोडी स्ट्रिक्ट आहे असं फारफार तर मी म्हणेन, पण मला सांगा, स्ट्रिक्ट असल्याशिवाय कोणी हे एवढं मोठं एम्पायर उभं करू शकतं का? आमच्या सौंदर्याच्या डोक्यातून नवनवीन कल्पना नेहमी येत असतात आणि त्या ती इम्प्लिमेंट सुद्धा करत असते. तुम्हाला सांगतो, ही आत्ताची आपली मिस डोंबिवली 2019 ही जी सौंदर्य स्पर्धा आहे, ती सुद्धा तिच्याच डोक्यातनं आलेली, एका वेगळ्या हेतून आलेली नवीन कल्पना आहे. म्हणजे आता ती इतकी नवीन आणि वेगळी कल्पना आहे, तुम्हाला मी सांगतो. मला सांगा, पुराणामध्ये स्त्रियांचे जेव्हा विवाह होत, त्यावेळेला स्वयंवर रचली जात. पुरुषांना त्या स्त्रीला जिंकण्यासाठी परीक्षा द्यावी लागे, बरोबर आहे की नाही? पण असं स्वयंवर कधी पुरुषाच्या बाबतीत घडल्याचं तुमच्या ऐकिवात आहे? नाही. हा असा वेगळा विचार आमच्या सौंदर्याने केला आणि या सौंदर्य स्पर्धेच्या विजेतीला ती आमची सून करून घेणार आहे. ऐकणे हा वेगळा विचार. मला सांगा, कोणी करू शकतं का आजच्या काळामध्ये असा विचार? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही सौंदर्य स्पर्धा त्यासाठी आयोजित केली आहे, तुमच्या मुलाच्या लग्नासाठी? वेल, खरं म्हणजे हे सरप्राईज असणार होतं आमच्या मुलासाठी आणि त्या स्पर्धेच्या विजेतीसाठी सुद्धा. काय सांगताय काय ललित साहेब? म्हणजे खरं सांगायचं तर आमच्या मुलाला जिंकण्यासाठी या सगळ्या सौंदर्यवती या स्पर्धेत उतरलेल्या आहेत. तसं असेल तर हे फार चुकीचं आहे. ललित, काय चाललंय?